आरोली या रस्त्याचं चौपदरीकरणाचं काम परशुराम आरोली हायवेज कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या उद्योजकामार्फत करण्यात येत आहे। या कामावर ब्लू कंपनी स्वतंत्र एजन्सी म्हणून काम पाहत आहे। असं असताना कारण ज्यावेळेस अशा पद्धतीनं काम होत असतं त्याच्यावर नियंत्रण मार्गदर्शन करण्यासाठी स्वतःची सर्व व्यवस्था असतानाही कंपनीची एक नियुक्ती केली जाते आणि नियुक्ती केलेली असताना काल हा पूल कोसळला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे। आता याला सरकार सांगेल कोणाची जीवित हानी झाली नाही, तो जीवित हानी झाली नाही म्हणून पूल पडणं योग्य आहे का? जर दुसऱ्याच्या काळात एखादा असा साधा पूल जरी पडला ते भारतीय जनता पार्टीचे लोक थैथैट करतात। गुजरातमध्ये एक पूल पडला होता, पण तसाच बंगालमध्ये एक पडला तर भारतीय जनता पार्टीने देश डोक्यावर घेतला होता। पण हा पूल एवढ्या महत्वाच्या रस्त्याचा पडलेला असताना मला असं वाटतं ही सरकारसाठी लाजिरवाणी बाब आहे। म्हणून हा पूल का पडला, याच्यावर कोणती एजन्सी लक्ष देत होती, कोणत्या अभियंताच्या अंडर हे काम चालू होतं? कारण आता जनरली सरकारचं खातं काम देऊन टाकतं आणि सरकारचे इंजिनियर याच्याकडे ढुंकूनही बघत नाही। ज्या प्रायव्हेट एजन्सी आहेत त्यांच्या भरोश्यावर काम करतात आणि या प्रायव्हेट एजन्सी जास्तीत जास्त नफेखोरीकडे वळतात। जनतेच्या जीवितशी यांना कोणतंही देणं घेणं नाही आणि म्हणून आपल्या मार्फत मी सरकारला तर लिहिणार सुद्धा आहे, कारण मी काल बाहेर होतो। परंतु याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, उच्चस्तरीय चौकशी होत असताना संबंधित अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई केली पाहिजे, नाही तर त्या कंपनीला आपण आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करू। त्या ब्लू कंपनीला त्याला तर केलंच पाहिजे, ती कंपनी तर ब्लॅक लिस्टेड झालीच पाहिजे, कॉन्ट्रॅक्टर पण ब्लॅक लिस्टेड झाला पाहिजे। परंतु संबंधित खात्याचे अधिकारी कर्मचारी यांच्यावरही कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी मी सरकारला करतोय। मी मागच्या काळात ज्या घटना नांदेड नागपूर संभाजीनगरला घडल्यानंतर माननीय आदित्यजी ठाकरे साहेब असतील, आम्ही सगळे शिवसैनिक राज्यातल्या विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिव्हिल रुग्णालय या ठिकाणी भेटी देतोय। काल या संदर्भात मी नाशिकला भेटी दिल्या, नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलला गेलो, जे विभागीय हॉस्पिटल आहे त्यालाही भेट दिली आणि सगळ्याकडच्या स्थिती सारख्या आहे, कुठे औषध खरेदी नाही। मी परवा मागच्या आठवड्यात आपल्याशी बोलताना सांगितलं तर हाफकिनच्या मार्फत मागच्या वर्षी एकही रुपयाचं औषध खरेदी नाही, या वर्षी औषधी खरेदी करण्याचं जे प्राधिकरण सरकारने केलंय माझं सरकारला चॅलेंज आहे, आव्हान आहे, या वर्षी एक रुपयाची औषध खरेदी आपण केली का? तर याचं उत्तर नाही आहे। याच्याविषयी मी सरकारला चॅलेंज करतो, आरोग्यमंत्री असेल वैद्यकीय शिक्षण मंत्री असेल यांना सांगतो की आपण सुस्पष्ट करावं की या वर्षी कोणती औषधी आपण या औषधी प्राधिकरणामार्फत खरेदी केलेली आहे, याचं उत्तर नाही असं 100% ना। असं असताना वेगवेगळ्या हॉस्पिटलला मग सिव्हिल हॉस्पिटल असतील वैद्यकीय महाविद्यालय असतील यांना डीपीसीच्या मार्फत वेगवेगळा निधी येत असतो, त्याचप्रमाणे सरकारच्या वतीनं बजेटरी प्रोव्हिजनमध्ये जी होती त्याच्यातलं जवळपास 30%, आता 40% करण्याचा सरकारने निर्णय घेतला, परंतु 30% आणि डीपीसीचा निधी येत असतो आणि त्याच्यातूनच हे सिव्हिल सर्जन असो डीन असो औषधी खरेदी करतायत। बाकी सरकारच्या निधीमधून कोणताही जे बजेटरी प्रोव्हिजन आहे याच्यातून खरेदी होत नाही। असं असताना एक परिपत्रक एक 4 दिवसापूर्वीचं आलेलं आहे की तुळजाभवानी मंदिराच्या ठिकाणी तुळजापूरला एक शिबिर ठेवलं जाणार आहे ऑक्टोबर महिन्यात दसरा झाल्यावर। ठीक आहे, तुळजापूरला सगळ्या महाराष्ट्रातले नाही देशातले लोक येतात मान्य आहे, परंतु आरोग्यमंत्र्याच्या पुतण्याच्या अध्यक्षतेखाली तिथं बैठक झाली आणि तुळजापूरला जे शिबिर घ्यायचं त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या विविध हॉस्पिटलमधून 10% औषधी
तुळजापूरच्या शिबिरासाठी पाठवा अशा प्रकारचं परिपत्रक सरकारने काढलेलं आहे। आता त्याची यादी माझ्याकडे आहे की कोणत्या कोणत्या हॉस्पिटलमधून काय काय पाठवा अशा प्रकारचं वितरणाच्या बाबतीचं परिपत्रक राज्य सरकारच्या वतीने काढले गेले आहे। माझं म्हणणं आहे की तुळजापूरला शिबिर व्हावं, परंतु या प्रत्येक जिल्हा प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालय इथे जी औषधी आहे त्या जिल्ह्याचे रुग्ण त्या जिल्ह्यात रुग्णांची स्थिती वर्षभराचा आढावा घेऊन किती औषधी खरेदी करावं याचं गणित मांडलं जात असतं। एक तर सरकारने एक रुपयाची औषध खरेदी केली नाही आणि औषधी खरेदी केलेली नसताना त्याच्यातून 10% तुळजापूरच्या शिबिरासाठी मागवलं जातं। असंच काम महिना दीड महिन्यापूर्वी संभाजीनगरातील शिबिर भारतीय जनता पार्टीच्या नावाने केलं, पण शासकीय यंत्रणा पूर्ण वापरली गेली होती, त्याचे पूर्ण पुरावे माझ्याकडे आहे। तिथेही अशाच पद्धतीनं औषधी मागवली गेली होती। माझं म्हणणं आहे की सरकारने असे शिबिरं घ्यावे, परंतु त्याला औषधीसाठी स्वतंत्र प्रोव्हिजन सरकारने करण्याची आवश्यकता आहे। परंतु असं प्रोव्हिजन न करता दुसऱ्या हॉस्पिटलच्या वाट्यातला औषधीचा वाटा या शिबिरासाठी आणि स्वतःचं शोबाजी आता हे डिक्लेअर केलं तुळजापूरला, पण याच्यात 100% तिथले आमदार तिथले मंत्री स्वतःच, याच्यात कुठेही सरकारने महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आयोजन म्हणत नाही, स्वतःचं करतात, पक्षाचं सगळं बॅनर लावतात आणि जनतेची दिशाभूल करतात। माझं याच्यात म्हणणं आहे तुळजापूरचं शिबिर घ्यावं, परंतु 10% वेगवेगळ्या ठिकाणाहून जी औषधी मागवली जाते ती न मागवता स्वतंत्र प्रोव्हिजन करावं आणि स्वतंत्र खरेदी करून हे शिबिर घ्यावं अशा प्रकारचं माझं सरकारला एक सजेशन आहे आणि विनंती पण आहे। दुसऱ्या एका गंभीर बाबीकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो। आपण जर इथं फिरत असाल तर हुतात्मा चौकात जाऊन या हुतात्मा चौकात अखंड जी ज्योत चालू आहे ती मागच्या 15 दिवसानं बंद पडलेली आहे। आपण महाराष्ट्राच्या अखंडतेसाठी संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा मोठा उभारला, 106 हुतात्मा बळी पडले त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ ज्याला आधी आपण फ्लोरा फाउंटन म्हणायचो बहुधा, आता या ठिकाणी जी ज्योत आहे ही ज्योत मागच्या 15 दिवसापासून बंद आहे। 1956 पासून सातत्यानं चालू असलेली ही ज्योत या दळभद्री सरकारच्या काळात बंद पडलेली आहे। ही ज्योत सीएसआरच्या फंडातून चालू होती, कोणती तरी एजन्सी याच्यासाठी निधी देत होती, परंतु सरकारला तेवढी काय फुगणी पडली नाही। ते शासन आपल्या दारे म्हणायचं त्याला 150-200 कोटी रुपये जाहिरातीवर खर्च करायचा, रोजच्या शिवबाजीवर हजारो कोटी रुपये खर्च करायचा, परंतु हुतात्मा चौकाच्या ज्योतीसाठी या सरकारकडे पैसा नाही का? ही ज्योत अशी झाकून ठेवलेली आहे, तुम्ही जाऊन शूट पण करू शकताय, माझ्याकडे फोटो आहे त्याचा। ही ज्योत अशा पद्धतीनं झाकून ठेवलेली आहे, ही ज्योत चालू नाही। मला वाटतं हा या महाराष्ट्रातल्या 106 हुतात्म्याचा अवमान आहे, अपमान आहे। जे सरकार महाराष्ट्र द्रोही म्हटल्यावर राग कसा येतो? मग हे महाराष्ट्र द्रोही नव्हतं काय? महाराष्ट्र प्रेम करणार आहे, ज्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा दिला, 106 बळी त्याच्यासाठी, 106 हुतात्मे त्याच्यासाठी केले आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ असलेली ही हुतात्मा स्मारकाची ज्योत ही बंद आहे। मला वाटतं आपण या सगळ्या गोष्टीचं शूट करू शकता। दुसरी गोष्ट, सरकारने कांद्याचं अनुदान जाहीर केलं होतं मार्चमध्ये, अजूनही भेटलेलं नाही। कापसाचा जो हमीभाव जाहीर केला, या हमीभावानं जर हमीभाव जाहीर केला तर त्याचं खरेदी केंद्र असलं पाहिजे। कोणताही व्यापारी हमीभावानं किंवा त्याच्यावरती, हमीभाव कशासाठी असतो की या भावाच्या वरच भाव असावा, त्याच्या खाली कोणती खरेदी होऊ नये, परंतु शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं कापसाची खरेदी कुठेही होत नाही अशा प्रकारची स्थिती आहे। सरकारने अजूनही मागच्या वेळेस अतिवृष्टीचं सततच्या पावसाचं अनुदान दिलं नाही। सगळ्यात महत्वाचं, विम्याचं जे अग्रिम आहे 25% हे देण्यासाठी सरकारने अजून पावलं उचललेली नाही। या संदर्भात सगळ्या विमा कंपन्यांशी आम्ही स्वतः चर्चा केलेली आहे, आज या सगळ्या लोकांशी मी स्वतः भेटणार आहे, परंतु सरकारने 1 रुपयात विमा तर म्हटलं, परंतु या विम्यामध्ये 25% अग्रिमची जी अट आहे, जी नैसर्गिक आपत्ती आपल्यावर आली होती, पावसामध्ये जो खंड पडला होता, हा खंड पडल्यामुळं
25% विम्याचा अग्रिम मिळाला पाहिजे तो अजून मिळालेला नाहीये। याच्यामध्ये जाणीवपूर्वक कित्येक मंडळ जे ग्रामीण भागात असतात ते वगळली गेलेली आहेत। अतिशय मोजकी मंडळ याच्यामध्ये घेतली गेलेली आहे। घेतली जात असताना कोणत्या पिकाचं घेतलं जावं याचा सुद्धा कुठेही सरसगट नियम पाळलेले नाही। जसं काही भागात कापूस जास्त पिकतो तर कापूस न घेता सोयाबीन तिथं पिकत नाही तर सोयाबीन घेतलेलं आहे। ज्या भागात सोयाबीन जास्त पिकतो तर विम्यामध्ये सोयाबीन असलं पाहिजे तर त्यांनी तूर घेतलेली आहे, मूग घेतलेली आहे, मका घेतलेली आहे। सांगण्याचा मुद्दा हा की ज्या भागात जे पीक महत्त्वाचं पीक आहे ते न घेता त्या भागात कमी महत्त्वाचं असलेलं किंवा उत्पादन कमी असलेलं पीक त्या त्या जिल्ह्यात घेतलेलं आहे। सरासर सरकारची ही 420 आहे, विमा कंपन्याची आणि सरकारची मिलीभगत आहे आणि विमा कंपन्या आणि सरकार मिळून शेतकऱ्याच्या मला वाटतं हक्काच्या या अधिकारावर गदा आणण्याचं काम करतायत। आणि म्हणून याच्यामध्ये मंडळं येताना जास्तीत जास्त मंडळं यावी ही सगळ्यात आधी माझी मागणी राहील। आणि दुसरी गोष्ट त्या त्या जिल्ह्यातलं जे अग्रगण्य पीक आहे त्याला विमा अग्रिम विमा मिळावा अशा प्रकारची मागणी सरकारकडे मी स्वतः 4 दिवसापूर्वी पत्र देऊन केलेली आहे। हिवाळी अधिवेशनापूर्वी तुमचं विरोधी पक्ष नेते पद जाणार असा मोठा दावा आमदार नितेश राणेंनी केला आहे। मग जाऊ द्या ना त्याला, काय पद कोणतं राहणं आणि जाणं काय पद काय असं लिहून आलेलं थोडी असतं। आणि त्यामुळे रितेश राणे नितेश का रितेश काय ना नितेश। एक दुसरा मुद्दा की धनंजय पाटलांनी म्हटलं की सरकारला आमच्या मोर्चामध्ये हिंसाचार करायचा होता आणि तसंच विनायक राऊत सुद्धा तुमचे पक्षाचे खासदार आहेत ते म्हणाले होते अशी काही घटना घडण्याची। हे पहा ज्या अर्थी मनोज जरांगेंचं भाषण झालं त्याच्यानंतर काही लोकांच्या प्रतिक्रिया आल्या। मला असं वाटतं सरकारचं या मनोज जरांगे पाटलाच्या या सभेकडं म्हणजे मराठा समाजाच्या सभेकडं लक्ष होतं। या सभेनं सरकारच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। सरकार आता मनोज जरांगे पाटलांना वेगवेगळ्या पद्धतीनं बदनाम करण्याचं एक भारतीय जनता पार्टीची कृती आहे। स्वतः काही न बोलता काही लोक त्यांच्या अंगावर सोडायचे खूप अशा पद्धती, आता मी शब्द टी व्ही समोर नाही वापरत नाही तर आला असता माझ्या तोंडून, परंतु अशा पद्धतीनं काही भुंकणारे लोक अंगावर सोडायचे आणि त्या माणसाचं आंदोलन किंवा जी भूमिका आहे तिला छेद देण्याचा प्रयत्न करायचा। मनोज जरांगे पाटलाच्या या भूमिकेला असा छेद देण्याचा प्रयत्न निश्चित होतोय। परंतु मनोज जरांगे मला वाटतं एक तळमळीचा आणि लढाऊ कार्यकर्ता आहे, त्याला याचा काही फरक पडणार। दुसरीकडे पाहायला गेलं तर काल शिंदेगडाची एक बैठक पार पडली लोकसभेच्या अनुषंगानं, 22 जागांवर त्यांनी दावा केलेला आहे। यासाठी भाजपनं तयारी दर्शवली आहे जागा सोडण्यासाठी, मात्र अजित पवार गट जो आहे तो या जागा सोडण्यासाठी तयारी दर्शवत नाही, काय सांगायला? मला असं वाटतं जेवढे खासदार शिंदे गटाकडे तेवढे जरी त्यांना तिकीट मिळाले तरी खूप होईल। 22 फार लांब आहे, तोपर्यंत ते राहतील न राहतील वाटतं हे येणारा काळच ठरवेल। कारण सर्वोच्च न्यायालयाचा जो व्ह्यू चालू आहे त्या पद्धतीनं बघितलं तर लोकसभेपर्यंत हे मला वाटत नाही पदावर राहतील, आणि राहिले तर त्यांना भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीनं सगळ्या मित्र पक्षाची जशा पद्धतीनं वाट लावते भारतीय जनता पार्टी तसं लावल्याशिवाय राहणार नाही। दानवे साहेब, तुमच्या समकक्ष आमदारांना नेतेपद मिळालं सेनेचं, तुम्ही विरोधी पक्ष नेतेपद तुम्हाला त्यातून वगळण्यात आलंय, नेमकं कारण काय? नाही, कारण तीन खासदार तीन जे मंत्री आहेत आमदार आहेत सॉरी आमदार आहेत ती नाराज असल्याची देखील चर्चा सुरू आहे असं देखील सांगण्यात येते, काय असं नाहीये। उद्धवजी ठाकरे साहेब म्हणजे पक्षप्रमुख याच्यात निर्णय घेत असतात, अजून खूप आयुष्य पडलेलं आहे, माझं तर भरपूर पडलेलं आहे, एक ना एक दिवस तर ही जबाबदारी माझ्यावर येणार आहे। कारण संघटनेमध्ये एक प्रोसेस असते, एक सिस्टीम असते, एक एक पायरी चढत जावी लागते। वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांनी आता एक नव्या दमाच्या काही माझ्या सरकारांना संधी दिलेली आहे। विरोधी पक्षनेता हे पद काय छोटे अशातला थोडी भाग आहे, एक महाराष्ट्राची मोठी जबाबदारी साहेबांनी दिली, तर माझ्या मनात असं कारण हा प्रश्न माझ्या मनात कधी आलेला नाही, येणार सुद्धा नाही। पक्षप्रमुख जो निर्णय घेतात तो शिरोधारी असतो, तो अंतिम असतो असं मानणारा मी शिवसैनिक आहे। उद्या त्यांनी घरी बस म्हणलं तर घरी बसेल, घरी बसून काम करायचं तर घरी बसायलाची तयारी आहे। हे काम जे काम सांगतील पक्षप्रमुख ते करणारा मी एक शिवसैनिक आहे। मला असं काही वाटत नाही, सगळ्याच संघटनेत एक कॉन्ट्रीब्युशन आहे सगळ्यांचं,
सगळे लोक जे कोणी नेमलेले आहेत त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि मला असं वाटतं मिळेल ना आजच मिळायला पाहिजे अशातला काही भाग नाही त्याला सगळ्या गोष्टीला एक वेळ येत असतो त्यामुळे मला याच्यात अशा माझ्या मनात त्याचा थोडासाही शंका सुद्धा आलेली मोदी महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित करतात आठवड्याभरात दुसरा दौरा होतोय आणि उद्घाटनाचं सत्र जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते सध्या नरेंद्र मोदी लोकसभेच्या अनुषंगाने महाराष्ट्रात विशेष केंद्रित करतात याचाच अर्थ महाराष्ट्रातले भारतीय जनता पार्टीचे लोक अकार्यक्षम आहेत त्यांच्यात ताकद नाही त्यांच्यात दम नाही म्हणून नरेंद्र मोदीजींना या देशाच्या पंतप्रधानाला स्वतः या राज्यात लक्ष द्यावं लागतं असं मला वाटतं आणि जे सगळं बघतो तर उद्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला सुद्धा मोदीजींचीच प्रतिमा भारतीय जनता पार्टीला वापरावी लागते कारण बाकी प्रतिमा असलेला भारतीय जनता पार्टीत गाव पातळीवर असो जिल्हा पातळीवर असो देश पातळीवर असो राज्य पातळीवर कोणतंही नेतृत्व नाही आणि देशाचे पंतप्रधान म्हणून मोदीजींचा चेहरा ते वापरत असतील आणि महाराष्ट्रात मोदीजींचा चेहरा त्यांना वापरावा लागतो म्हणतो याच्यातच महाराष्ट्रातल्या नेत्यांचं अपयश लपलेलं आहे सर दुसऱ्याकडे पाहायला गेलं राजू शेट्टी यांनी मोदी टीका केलेली राजू शेट्टी असं म्हणत आहेत की मुख्यमंत्र्यांचे आजचं जे सूत्र आहे ते अजित पवार यांच्या हाती का कारण साखर कारखान्याची कैवारी अजित पवार आहे अजित पवार असतील की एकनाथ शिंदे असतील भारतीय जनता पार्टीच्या हाताचे पावले आहेत तेव्हा यांच्या हातात काय राजू शेट्टी साहेब बोलले जरी असतील तरी एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील यांच्या हातात काय यांचं जे व्यसन ज्याला म्हणते ना हे तर भारतीय जनता पार्टी हातात त्यामुळे कोणीही बसलं तर फरक का पडतो चरांगे पाटलांनी अशी मागणी केली की मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसोबत चर्चा करून मराठा आरक्षणाविषयी निर्णय घ्यावा काय चूक आहे कारण मराठा आरक्षण द्यायचं तर घटनेत दुरुस्ती करावी लागणार आहे ज्या अर्थी दिल्लीमध्ये एक कायदा प्रशासकीय नियुक्तीचा ज्या सर्वोच्च न्यायालयाने रिजेक्ट केल्यानंतर देशाच्या संसदेनं विशेष अधिवेशनात हा दिल्लीत कायदा पास केला जर दिल्लीत फक्त एक अधिकारी नियुक्तीच्या अधिकारासाठी केंद्र सरकार कायदा करतं तर हे महाराष्ट्र तर एवढं मोठं राज्य आहे आणि या राज्यामध्ये सगळ्यात बहुसंख्येनं असलेला मराठा समाज याचा आरक्षणाचा मुद्दा आहे त्याच्यासाठी घटनेत दुरुस्तीची गरज आहे आणि म्हणून जरांगे पाटलांनी जी सूचना केलेली आहे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी चर्चा करावी मला वाटतं ही योग्य सूचना आहे उगत 40 दिवस 30 दिवस 20 दिवस 10 दिवस या घोषणा महाराष्ट्राचं सरकार करतं परंतु ज्या दिवशी देशाची संसद या कायद्यात दुरुस्ती करेल त्यावेळेस ह्या मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल आणि म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेला वाटतं आमचा पाठिंबा नसण्याचं काहीच कारण नाही संपूर्णपणे पाठिंबा आहे की या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कारण तुम्ही तर म्हणता की दिल्लीचे सगळे मोदी साहेब देशाचं परिवर्तन करणार जगाचं नेतृत्व करतात या महाराष्ट्रासाठी करा ना एवढंसं कोणाचा विरोध नाही या महाराष्ट्रातल्या कोणत्याच जनतेचा विरोध नाही आहे की आरक्षणाची मर्यादा वाढवा त्यात मराठा समाजाला द्या किशोर चव्हाण काल लक्षवेधी लागली होती त्या लक्षवेधीमध्ये किशोर चव्हाण हे असं म्हणतात की कुणबी समाजाच्या जे प्रमाणपत्र होते त्याची आमची आम्ही त्याची मागणी केली नव्हती जरांगे पाटलावरती लादलेत गेली होती कोण किशोर चव्हाण तो काल लक्षवेधी झाली होती त्यांचा एक मराठा समाजाचा नेता आहे नाही मराठवाड्यात काय सगळीकडे कुणबी आहेच ना सगळीकडे विदर्भात आहे उत्तर महाराष्ट्रात आहे मराठवाड्याचे कुणबी समाज आहेच कुणबी म्हणजे काय जो शेती कसणारा तो कुणबी मराठा समाज प्रामुख्यानं शेती व्यवसायावर आधारित आहे म्हणून त्याला कुणबी म्हणतात त्यामुळं कुणी लादणं वगैरे नाही मराठा कुणबीच असतात चंद्रकांत पाटलांनी म्हटलं की जे काही 40 वर्षात जे आलं ते माझ्या डोक्यावर टाकलं आता त्यांचा रोग आहे 40 वर्षापूर्वी 40 वर्षापासून जे काही नवीन आलं आमच्या पक्षात ते सगळं माझ्या डोक्यावर टाकण्यात आलं खदखद व्यक्त केली आणि मागच्या वेळेस ते बोलले होते की दगड माझ्या हृदयावर दगड ठेवून मी निर्णय छातीवर दगड ठेवून निर्णय घेतला मला असं वाटतं बाकी वैचारिक मतभेद असले तरी चंद्रकांत दादा हे भारतीय जनता पार्टीचे म्हणा किंवा संघ परिवाराचे म्हणा एक निष्ठेनं काम करणारे मी तर कार्यकर्तेच म्हणाल ते नेते स्वतःला समजत पण नाही एक निष्ठेनं काम करणारे आहेत आणि असं असताना त्यांच्यावर अन्यायच होतो ना जे आले पक्षात बाडगे त्या लोकांना संधी द्यायची जे निष्ठावान आहे त्याला बाजूला ठेवायचं आता भारतीय जनता पार्टी असं झालेलं आहे ना किती लोक आहेत खूप लोक आहेत असे
आणि त्याच्यामुळे जे खरोखर पक्षाचे जुने जाणते कार्यकर्ते त्यांना बाजूला, हे नुसतं मंत्रिमंडळापुरतं नाही खालच्या कार्यकर्त्यापुरतं आहे. आम्ही गावगाव फिरतो ना तर सगळीकडे असंच आहे. जे खरोखर भारतीय जनता पार्टीशी एक केडरबेस लोक आहेत, संघ परिवाराच्या विचारसरणी जुडलेले, हे आजच्या घडीला यांची स्थिती मानसिकता पूर्णपणे मला वाटतं डिस्टर्बिंग आहे. कारण ज्या पद्धतीनं आज भारतीय जनता पार्टीमध्ये मग सेनेतून घेतलेले, राष्ट्रवादीतून घेतलेले लोक राज्य करतात, कित्येक जिल्ह्यातले आमदार नाखुश आहे, कार्यकर्ते नाखुश आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं चंद्रकांत दादा जे बोलत आहेत ते सत्य आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.